स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 140व्या जयंतीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सावरकरांना अभिवादन केलं। ट्विटरवरून एक खास व्हिडिओ देखील त्यांनी शेअर करत सावरकरांना अभिवादन केले। मनामध्ये क्रांतीची ज्योत प्रस्फुटित केली ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जी यांच्या चरणी नतमस्तक होतो। सावरकर हे एक असं नाव आहे की ज्यांनी अगदी कोवळ्या वयामध्ये स्वातंत्र्याकरता चळवळ सुरू केली। या देशामध्ये पहिली गुप्त कार्य करणारी संस्था तयार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी होणार आहे आणि यासाठी आता तयारी देखील अंतिम टप्प्यात आली असून महाराष्ट्र सदनामध्ये सध्या आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्र सदनामध्ये सावरकरांची जयंती साजरी होते या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून महाराष्ट्र सदनामध्ये आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे।